नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन व कापूस अनुदानासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. मित्रांनो, सोयाबीन व कापूस अनुदान वाटपाची तारीख अखेर ठरलेली आहे. राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे. कोणत्या तारखेमधून हे पैसे खात्यात येणार आहे याची थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलचे नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळतात. तर शेतकरी मित्रांनो, आज एक कृषी विभागाची महत्वाची अशी बैठक पार पडली. माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत बरेचसे कृषी विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यानंतर राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी माहिती दिलेली आहे. सन 2023-24 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी राज्य शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी 5,000 रुपये मदतीचे वितरण करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी महा आयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवण्यात येऊन येत्या 10 सप्टेंबर पासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान थेट वर्ग करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीत हे धनंजय मुंडे साहेबांनी दिलेले आहेत. या अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548 कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646 कोटी रुपये असा एकूण 4,194 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर अतिशय महत्वपूर्ण अशी ही अपडेट आहे. तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनल ते नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.